हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर ताईंनो, आज आहे मंगळवार आणि मंगळवारी माझे चालू आहे आता उंबऱ्याची पूजन. सकाळचा टायमिंग आहे. सर्वांना शुभ सकाळ. मंगळवारचं तुम्हाला आजचं सकाळचं पूजा रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर ताईंनो, आज आहे मंगळवार आणि आज काय उंबऱ्याला लेपन केलेलं नाही, कारण आज थोडीशी तब्येत माझी खराब आहे त्याच्यामुळे उंबऱ्याला लेपन काही केलेलं नाही. पण बघू, शुक्रवारी गुरुवार आहे, शुक्रवार आहे तर त्या दिवशी करू शकतो आहे आपण. तर ताईंनो, मी थोडीशी आजारी आहे त्याच्यामुळे माझा आवाज थोडासा बदल येत असेल तुम्हाला, तर समजून घ्या. कारण नेहमी पटापटा बोलणारी ताई एकदम हळूहळू बोलते, त्याचं कारणसुद्धा तेच आहे. तब्येत खराब असली की बोलायला मूडसुद्धा येत नाही आणि आवाजसुद्धा खूप बारीक येतो आहे. तब्येत खराब असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम इश्यू आहेत. तर आता होईल तब्येत व्यवस्थित. पाऊस खूप आहे, अक्षरशः 8 दिवस झालेला आमच्याकडं ऊनसुद्धा नाही. त्याच्यामुळे शरीराला थोडं माणसाला ऊनसुद्धा हवं असतं. ऊन नसलं की बघा, आजारी पडण्याची लक्षणं असतात. कारण नेहमी क्लायमेट जर तसंच राहिलं, ऊन नसलं, सूर्यप्रकाश जर आपल्याला मिळाला नाही, तर बहुतांश सगळेजण आजारी पडतात. तर आता मी आजारी त्याच्यामुळेच पडलेले आहे की 8 दिवस झालं आमच्याकडं ऊन हा प्रकारच नाही त्याच्यामुळे. तर इकडे छान सुंदर रांगोळी काढून घेतली उंबऱ्यावरती आणि खाली स्वास्तिक रांगोळी काढलेली आहे. इकडं दोन्हीकडं एक एक स्वास्तिक काढलेलं. कारण काय होतं, आजारी असलं की कुठले काम करायलासुद्धा जास्त थकवा येतो, कामसुद्धा करायला नको वाटतं. त्याच्यामुळे रांगोळ्यासुद्धा अगदी छोट्या छोट्याच काढलेल्या आहेत जास्त. आणि हळदीचं लेपनसुद्धा त्याचमुळे केलेलं नाही. पण ताईंनो, आज एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे की सकाळी सकाळी आज तुळस लावून घेतली. काय होतं, माझं तुळशीव्रत आहे ते तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. आणि आता हे चातुर्मासामध्ये माझं हे तुळशीचं पूजा रोज डेली असते. तर आता काय झालं होतं, कुंड्यांमध्ये तुळस होती. तर कुंड्यांमध्ये सगळे म्हणले एवढं तुळशी वृंदावन दारामध्ये आहे तर त्याची पूजा करत जा. पण ते तुळशी जी आहे ती नवीन रोपट्याचीच पूजा जी आहे ती मी करत असते. मग पहिलं रोपटं होतं ते खराब झालेलं होतं, म्हणजे खूप जुनी तुळस होती. आणि कसं असतं, एक तुळस वर्ष 2 वर्ष झाले की ती तुळस थोडीशी वेगळी होती. त्याच्यामुळे मग ते कुंडीतलं रोपटं जे होतं ते खूप चांगली तुळस आलेली होती ना, तर ते रोपटं जे आहे ते त्यातली 2-3 रोपटी मी ह्याच्यात टाकली आणि छान अशी तुळस लावली. आणि तुळशीच्या साईडनं सगळी माती पडली होती, ती माती जी आहे तीसुद्धा व्यवस्थित करून घेतली. म्हटलं आज सकाळी सकाळीच मुहूर्त पण चांगला आहे, मंगळवार आहे, मंगळवारी शुक्रवारी आवर्जून तुळस लावावी. त्याच्यामुळे बघा, तुळस लावली. आणि तुळस लावत असताना काय काय करावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. कारण सकाळी मी तुळस लावली त्यावेळेस मी तुम्हाला म्हणजे व्हिडिओ केलाच नाही, माझ्या लक्षातही आलं नव्हतं. आणि तसंही मी गाऊनवरच होते तुळशीचं रोपटं लावताना. तर तुळस लावताना काय काय करावं मग मी तुम्हाला सांगते. तर तुळस लावताना त्याच्यामध्ये 1 रुपया टाकावा, त्या 1 रुपयाला हळदी कुंकू लावावं, तुळशीच्या बुडाला 1 रुपया घालावा आणि तुळशीची पूजा करावी. आणि तुळशीला थोडंसं हळदीचं पाणी घालावं जेणेकरून तुळशीच्या मुळा ज्या आहेत त्या खराब होत नाही. हळद ही औषधी गुणधर्म आहे तिच्यामध्ये, त्याच्यामुळे कुठल्याही झाडाला हळदीचं पाणी घातलं की झाडं चांगले होतात. आणि तसंही आपल्या भगवान विष्णूंना हळद ही खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे तुळशीला हळदीचं पाणी आठवड्यातनं 1 होईना ग्लासभर पाणी करून घालावं. तर अशा पद्धतीने तुळशी रोप लावलेलं आहे. तुळशी वृंदावन पहिलंच आहे, जुनंच आहे. पण त्या ह्याच्यातली पण पूजा करायची मी. पण जे कुंड्यांमधले तुळस लावली होती तर ते तुळशीव्रत चालू होतं माझं. मग आमच्या सासूबाई म्हटलं की दारात तुळशी वृंदावन आहे, त्याच्यामध्येच ती रोपटी लावा. कुंडीमध्ये रोज पूजा करण्यापेक्षा तुळशी वृंदावनाची पूजा केलेली चांगली असते. मग म्हटलं चला लावूया. आणि तसाही मंगळवार होता, कालच त्यांनी सांगितलं होतं मला असं कर म्हणून. तब्येत खराब होती, आजारी असल्यामुळं काल काहीच केलं नाही. पण आज सकाळी सकाळी मात्र तुळस लावून घेतली. आणि तसंही आपल्या कुलदेवीच्या वारा दिवशी मंगळवारी किंवा शुक्रवारी तुळस लावली जाते आणि त्या दिवशी तुळस आवर्जून लावावी सुद्धा. तर त्याच्यामुळे आज मंगळवार होता, म्हटलं चांगला शुभमुहूर्त आहे म्हणून तुळस लावूया. आणि छान सुंदर तुळस लावली. आणि तसंही घराभोवती इतक्या तुळशीची रोपं आलेली आहेत, खूप सारी तुळशीची रोपं आलेली आहेत. आणि
उन्हाळ्यामध्ये तुळशीला मंजिरी खूप आल्या होत्या आणि त्या सगळ्या मंजिरी ज्या आहेत ते मी घराच्या अवतीभोवती सगळ्या चोळून दिलेल्या आहेत. आणि आता पावसामुळे सगळ्या मंजिरी ज्या आहेत त्या खूप उगवून आलेल्या आहेत. तुळशीची रोपं खूप होती, कुंड्यांमध्ये पण होती आणि घराच्या अवतीभोवतीसुद्धा खूप आहेत. तर घराच्या अवतीभोवती तुळस ही असलेली खूप चांगली असते. आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वातावरण राहतं. कारण बघा, तुळस ही औषधी गुणधर्मसुद्धा आहेत तुळशीचे. म्हणून बघा, तुळशीच्या आजूबाजूला जर आपण असलो आणि खूप मोठी जोरानं वारं सुटलेलं असेल तर तुळशीचा वास आणि सुगंध किती छान येतो बघा. आणि आपल्याला सर्दी खोकला जरी काय झालेला असेल तरी त्या तुळशीचा काढा पिलं की अगदी सगळं नीट होतं. त्याच्यामुळे मी घराच्या अवतीभोवती हे सगळ्या तुळशी लावलेल्या आहेत. आणि खूप साऱ्या तुळशी असल्यावर आपल्या घराच्या आजूबाजूला आपल्या घरामधलं वातावरण नेहमी पॉझिटिव्ह टवटवीत राहील. आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती कुठलंही काही येणार नाही. कारण जिथे तुळस असते तिथे भगवान विष्णूचा साक्षात वास असतो. त्याच्यामुळे घराच्या आजूबाजूला जमेल तेवढ्या तुळशी लावाव्यात. आणि पूजा करायची असेल तर तुम्हाला आपली कुंडीत किंवा आपल्या तुळशी वृंदावनमध्ये तुळस लावावी. काढासुद्धा बघा, आता ह्या दिवसात खूप सारी लहान मुलं मोठी माणसं सगळे आजारी पडतात. तर ह्या दिवसात तुळशीचा काढासुद्धा पिणं खूप महत्त्वाचं आहे. थोडासा गूळ, लवंग, विलायची, तुळस अशी कुटून टाकायची, आलं आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते चांगलं उकळू द्यायचं. एक ग्लासाचं एक कप करायचं, त्याच्यामध्ये गूळ टाकायचा, एक लवंग, दोन तीन लवंग टाकायच्या, आल्याचा एक तुकडा टाकायचा आणि तुळशीची खूप सारी पानं टाकायची. आणि ते सगळं मिश्रण उकळू द्यायचं आणि त्याचा काढा प्यायचा. तर बघा, खूप आजारपणसुद्धा आपलं नाहीसं होतं. म्हणजे आपल्याला पूर्वी लोक औषधी म्हणजे हेच औषध घ्यायचे, असले आयुर्वेदिकच उपाय करायचे, अजिबात दवाखान्यात वगैरे जात नाहीत. आणि त्याच मताची मी आहे. जवळपास मी खूप दिवस झालं आजारी आहे. जवळपास 15 ते 3 आठवडे झाले माझी तब्येत अशी तशीच चालू आहे. मी असेच घरातले उपाय करत बसते. मी दवाखान्यात जात नाही. मला दवाखान्यातली गोळी बिळी काही आवडत नाही. तर असं इकडे छान माझी सुंदर पूजा झालेली आहे. आणि आज बघू शकता मैत्रिणींनो, पूजेला फुलं किती सुंदर मिळालेली आहेत. आजची फुलं अजिबात विकत आणलेली नाहीत. आमच्या आजूबाजूला खूप सारी फुलांची झाडं आहेत पलीकडच्या शेजारच्या म्हणजे आमचे शेजारी जे लोक राहतात त्यांच्याकडं. आणि तशीच झाडं मला लावायची आहेत आणि लावलेली बरीच लावलेली आहेत. पण त्याला आत्ताच सध्या फुलं आलेली नाहीत. आणि काय होतं, कंपाऊंड केलेलं नाही त्याच्यामुळे गाईसुद्धा झाडं बरीच खातात. तरी जेवढी लावलेली आहेत तेवढी वरती ठेवलेत, टेरेसला काही ठेवलेत आणि जमिनीत पण बरीचशी झाडं लावलेत. तर ही झाडं खूप सुंदर आणि ह्याला फुलं इतकी येतात ना, आता अक्षरशः ते झाड पूर्ण लकडून गेलेलं असतं. तर एका दीदीने मला ती झाडाची फुलं आणून दिली. खूप सुंदर पिवळी फुलं आणि पांढरी फुलं मिळालेली आहेत आपल्याला आज पूजेसाठी. तर बघा, पांढऱ्या फुलाचं आणि पिवळ्या फुलांचं मी तुम्हाला महत्त्व सांगते. तर आता चालू झालेला आहे चातुर्मास. तर चातुर्मास चालू झालेला आहे आपल्या आषाढी एकादशीपासून. मी तुम्हाला सांगितलंच होतं व्हिडिओमध्ये, आषाढी एकादशीपासून चातुर्मास चालू होतो. आणि त्या दिवशीपासून रात्रीपासूनच आपले भगवान श्रीहरी विष्णू जे आहेत ते क्षीरसागरात शयन निद्रेस झोपी जातात. म्हणजे ते 4 महिने आता पूर्ण झोप घेतात. आणि भगवान विष्णू आता झोपी गेल्यानंतर आपल्या पृथ्वीचा पूर्ण कारभार जो आहे तो आता शिव परिवाराकडे आलेला असतो. त्याच्यामुळे बघा, आता पिवळे फुलं आपल्या भगवान विष्णूंना खूप प्रिय असतात. आणि आता ह्या श्रावणामध्ये बघा, कुठं बघल तिथं पांढरी फुलं खूप येतात. इतकी फुलं येतात, पांढऱ्या फुलांचं खूप महत्त्व आहे. आता 4 महिने जे आहेत ते आपले शिव म्हणजे शिव परिवार जो आहे तो पृथ्वीचा कारभार चालू होत असतो. त्याच्यामुळे आता बघा, त्याच्यामध्ये आता किती काय काय येत. आपल्या श्रावण मास चालू होतो म्हणजे श्रावणात प्रत्येक सोमवारी म्हणा, श्रावणातला प्रत्येक दिवस हा आपल्या भगवान शंकरांसाठी असतो. तर त्यावेळेस बघा, आपल्याला पांढरी फुलं खूप पाहिजे असतात. तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पांढऱ्या फुलांना इतका भर आलेला आहे आणि त्याबरोबर खूप सारी पांढरी फुलं आलेली आहेत. तर असं हे फुलांचं सुद्धा महत्त्व आहे बघा आपले. आणि निसर्गाची किमियासुद्धा बघा किती आहे. म्हणजे पिवळे फुलं आता कमी येतात आणि पांढरी फुलं खूप येतात. आणि सगळ्याच फुलांना आता खरं वसंत म्हणजे आता हा पावसाळा आहे. ह्या ऋतूमध्ये खूप म्हणजे फुलं प्रत्येक झाड जे आहे ते भरलेलं असतं. तर असं, तर इकडे चालू आहे माझी अन्नपूर्णा पूजा. तर बघा, गॅसची पूजा चालू आहे इकडे. ओम श्री अन्नपूर्णाय नमः. ओम श्री अन्नपूर्णा देवे नमः असा मंत्र जो आहे तो मी लिहित असते इथं.
मंगळवारी शुक्रवारी ज्यावेळेस ज्यावेळेस ज्या ज्यावेळेस मी ही स्टाईल्स समोरची धुत असते त्या त्यावेळेस ते नाव पुसतं, त्यानंतर मी पुन्हा एकदा लिहित असते. तर आज आहे मंगळवार. टाईल्स धुवून घेतल्या, गॅस वगैरे सगळा धुवून घेतला, गॅसची पूजा. तर अशा पद्धतीनं आजचं माझं रुटीन आहे. तर बघू शकता इकडे हळदीनं छान मस्त स्वस्तिक काढलेलं आहे आणि ताईंनं सगळ्यांनी लक्ष देऊन पहा स्वस्तिक सरळ आहे का. काय होतं, सेल्फी कॅमेऱ्याने उलटं दिसतं, परत मला कमेंट येतात ताई स्वस्तिक उलटं काढलेलं आहे. पण आता सुईचंच आहे बघा, कारण कॅमेरा जो आहे तो सरळ लावलेला आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला सेल्फी कॅमेऱ्याने शूट करावं लागतं, नाविलाज असतो त्याच्यामुळे. तर इकडे छान स्वस्तिक काढून घेतल्यानंतर आपल्याला खालून दोन अशा साईडने रेषा ओढायच्या आणि सगळ्याला कुंकू लावून घेतलेला आहे बघा, चारही बाजूंना कुंकू लावून घेतलं. आणि स्वस्तिक किती हळदीनं स्वस्तिक काढल्यावर खूप उठून दिसतं आणि मस्त अशी पूजा आजची छान झालेली आहे. ज्या ज्या वेळेस आपल्या अशा पूजा होतात त्यावेळेस बघा घरामध्ये खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं. आणि गॅसची पूजा झाल्यानंतर तर इतकं प्रसन्न किचनमध्ये वाटतं, त्याचबरोबर माझं देवघरसुद्धा किचनमध्येच आहे, त्याच्यामुळे गॅसची पूजा, देवघरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं. कारण बघा, घरामध्ये सगळीकडं धूप अगरबत्तीचा वास पसरलेला असतो, आरती ज्यावेळेस आपण करतो तुपाच्या दिव्याने त्याचासुद्धा एक वेगळा सुगंध असतो. तर असं काहीसं घरातलं वातावरण इतकं छान होतं. आणि तुपाच्या दिव्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे बघा, तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं. नेहमीच आपण तुपाचा दिवा एकतरी लावावा, तिन्ही सांजेला सकाळी. तर मी आता काय होतं, जो गाईचं तूप आहे तर त्या गाईच्या तुपाने मी आरती करत असते, त्याच्यामुळे एक टाईम आपलं तुपाची आरती होते आणि एक टाईम कापराची आरती होते. तर असं आहे, इकडे गॅसची पूजा आणि मस्त असं जे धूप लावलेलं आहे ते धूपसुद्धा खूप चांगलं आहे, त्याचं चंदन धूप आहे, ती वास इतका छान येतो. आणि काय होतं, मला धूपची खूप ॲलर्जी आहे, मी ओल्या धूप कुठलंही धूप जास्त वापरत नाही, मी धूप कधीतरीच लावते पण धूप लावली की कायम मला सर्दी होते. पण आता हे वातावरण क्लायमेटच असं आहे त्याच्यामुळे सर्दी झालेली आहे, ह्या धुपाचं काही नाही. नाहीतर मी अगरबत्ती धूप कमीच लावते देवघरामध्ये, मला आवडतं खूप लावायला पण मला त्याचा त्रास होतो. तर बघू शकताय मैत्रिणींनो, माझी सुंदर पूजा, गॅसची पूजा, देवाची पूजा सगळं झालेलं आहे. आणि ती पांढरी आणि पिवळी फुलं किती उठून आजचं देवघर आणि आजच्या देवांची पूजेची मांडणी कशी दिसते आणि आजची सुंदर अशी पूजा कशी झालेली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला तर आता तुम्हाला मी टेरेसला लावलेली जी झाडं आहेत त्यांची हालाहवा तुम्हाला दाखवते. तर आलेली होती टेरेसला, तर बघू शकता इकडे आपलं ब्रह्मकमळ. तर ब्रह्मकमळ हे माझ्याकडे तीन कुंड्यांमध्ये ब्रह्मकमळ आहे. तर ब्रह्मकमळ असं बऱ्यापैकी चांगलं आणि मस्त फुटलेलं आहे. तर हा आहे मोगरा, ह्याला खूप साऱ्या कळ्या आलेल्या आहेत आणि मस्त मोगरा आहे. आणि हा वेल मोगरा आहे, एकदा लावला आता त्याला जमिनीत नंतर लावते, जरा ऑल कंपाऊंड वगैरे केले की नंतर. तर आणि हे दुसरं ब्रह्मकमळ. तर असे ब्रह्मकमळं खूप सारी आहेत आणि मस्त असे तुम्हाला मी माझी कुंड्यांची वरची झाडं दाखवली, खालीसुद्धा खूप झाडं आहेत लावलेली. तर बघू शकताय इकडं आता ह्याला कळ्या आलेल्या आहेत. तर बघू कळ्या उमलल्यानंतर तुम्हाला दाखवते पूर्ण. तर काय होतं, ब्रह्मकमळाला हे जास्त हे चालत नाही, जास्त ऊन चालत नाही. आणि आता सध्या हिरवळ आहे, खूप सारं पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे झाडंसुद्धा हिरवीगार टवटवीत फ्रेश आलेले आहेत. तसंही झाडांना हा ऋतूच खूप फायदेशीर असतो, कारण बघा ह्या ऋतूंमध्ये झाडं खूप चांगली दिसतात आणि नेहमी झाडांकडे बघितलं की प्रसन्न वाटतं. तर सगळी झाडं छान आलेली आहेत, खालची झाडं जी आहेत ती शेळ्यांनी खाल्लेली आहेत, म्हणून ही झाडंसुद्धा मी वरती आणून ठेवली. ह्या झाडांनासुद्धा कोण ना कोण तोडायचा प्रयत्न नेहमी करतं, त्याच्यामुळे ही झाडं वरती ठेवलेत. Thank you.